पहिलं तर खूपच दुःखाची बातमी आहे. म्हणजे मला तर अगदी एवढं गहिवरून आलं आहे की बोलताच येत नाही खरं पाहिलं तर. पण त्यांची माझी भेट अगदी सुरुवातीला, मी अगदी शाळेत असताना मला बाबांचा म्हणजे भालजी पेंढारकरांचा कॉल आला होता प्रभात कुरेवला, तेव्हा मी तिकडे त्यांना पहिल्यांदा भेटले होते. आणि नंतर आम्ही दो माई मौली म्हणून पिक्चर होतं त्याच्यामध्ये त्या स्वतः होत्या आणि मला पहिल्यांदा त्या सिनेमात त्यांच्याबरोबर काम करण्याचा वेळ आली. आणि माझं नशीबच होतं की माझी सुरुवात तिथपासून झाली आणि त्यांनी अगदी मला मुलीसारखं सांभाळलं. म्हणजे कधीही मला असं वाटलं नाही की मला एक दुसरी आई मिळाली आणि माझ्या पहिल्या आईची कुठे कमतरता मला भासते असं मला कधीही वाटलं नाही. प्रत्येक वेळी जपणं, ज्या ज्या सिनेमात आम्ही कामं केलेली आहेत तिथे सगळीकडे म्हणजे एवढ्या प्रेमाने मला जपलं की मला कधीच असं वाटलं नाही की मी नवीन आहे. त्याच्यानंतर पाटलाची सून म्हणून एक चित्रपट होता, त्याच्यातही आम्ही दोघींनी कामं केलेली आहेत. आणि त्यांच्यावर काम करताना नेहमी नेहमी एवढा आनंद आलेला आहे. नंतर मग मी स्वतः निर्माती झाले, स्वतःचे सिनेमा बनवायला लागले. भिंगरी चित्रपट माझा जेव्हा सुपरहिट झाला तर त्यांनी एवढ्या प्रेमाने मला फोन करून बोलवलं आणि एवढं कळतं.